भाजप नेते गणेश नाईक व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दिक युद्ध अजूनही सुरू आहे. पक्ष बदलणाऱ्या शरद पवारांची गणनाही बाप बदलणाऱ्यांमध्ये कराल का असा सवाल करणाऱ्या नाईकांना आव्हाड यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले. शरद पवारांनी बाप बदलले नाही, ते स्वतः बाप झाले आणि तुमच्यासारखे आमदार निवडून आले असं आव्हाड यांनी यावेळी सुनावले. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं नाईक व आव्हाड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध रंगलं आहे. एका भाषणादरम्यान हिंदी चित्रपटातील डायलॉग मारत गणेश नाईक यांनी आव्हाडांना बापाला बोलवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर दर 10 वर्षांनी बाप बदलणारे आम्ही नाही असा टोला आव्हाड यांनी हाणला होता. नाईक यांनी त्यास प्रत्युत्तर देत पक्ष बदलणाऱ्या शरद पवारांनाही बाप बदलणारे म्हणणार का अशी खोचक विचारणा आव्हाड यांना केली होती. त्याला आव्हाड यांनी व्हिडिओच्या ट्विटच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिलं आहे. गणेश नाईक कृतघ्न असल्याचा माझ्या आरोपांवर शिक्कामोर्तब झालाय असा दावाही त्यांनी यावेळी केलाय. गणेश नाईक यांना पवार साहेबांचा इतिहास माहीतच नसावा. पवार साहेबांनी बाप बदलले नाही तर ते स्वतःच बाप झालेत आणि 77 आणि 99 साली पक्ष काढून नाईकांसारखे 60 ते 70 आमदार पवार साहेबांनी निवडून आले. त्याला बाप बदलणं नाही बाप होणं म्हणतात ते बाप झाले नाहीच म्हणून माझ्यासारख्या गरीबाचा पोर इथपर्यंत आला. आजच्या गणेश नाईक दादांच्या स्टेटमेंट वरून तुमचे एक लक्षात आलं असेल की मी जे म्हणत होतो की गणेश नाईक कृतघ्न आहेत हे त्यांनी स्वतः शिक्कामोर्तब करून डायरेक्ट पवार साहेबांचं नावच घेतलं. आता पवार साहेबांचा इतिहास यांना कितपत माहित आहे हे मला माहित नाही. पवार साहेबांनी बाप नाही बदलला, ते स्वतः बाप झाले. 77 साली पक्ष काढला आणि 99 साली पक्ष काढला आणि तुमच्यासारखे 60 ते 70 आमदार निवडून आले. त्याला बाप बदलणं म्हणत नाही, त्याला बाप होणं म्हणतात. माझ्यासारख्या गरीबाच्या पोराला इथपर्यंत आणला ते बाप झाले म्हणून तुम्ही बाप बदलत गेलात. आणि एवढंच नाही तर आज तुमच्या विधानावरनं तुम्ही हे दाखवून दिलं की तुम्ही कृतघ्न आहात आणि हे मला नवी मुंबईकरांना दाखवायचं होतं. ते पुराव्यानिशी मी दाखवून देतो. तुम्ही कधी आगरी समाजाची घरे पडत असताना गेला नाही? मी गेलो विठ्ठावाची घरं पडत असताना. जेव्हा जेव्हा आगरी समाजावरती संकट आलं तेव्हा तेव्हा तुम्ही कायद्याची चौकट दाखवत निघून गेलात. पुनर्सीमांकन झालं पाहिजे हे करण्याची ताकद आमच्यात आहे, आम्ही ते करून दाखवू. तुम्ही नाही केलं. आज जेवढ्या अडचणींना सामोरे जाते ना नवी मुंबई त्या अडचणींवरती तुम्ही कधीही भाष्य केलं नाही. पण आपला राजकीय हेतू साध्य व्हावा याच्यासाठी आपल्या पोराला बळी दिलात तेव्हा समाज कुठला? तेव्हा नाईक साहेब बोलण्यासारखं खूप आहे. फक्त मला एवढंच दाखवायचं होतं की तुम्ही कृतघ्न आहात. तुमच्यावरती केलेल्या उपकारांची तुम्हाला कधीही जाणीव नसते. ती आगरी समाजाने असो, ती नवी मुंबईकरांनी असो, ती बाळासाहेबांनी असो, नाही तर ती शरद पवारांनी असो. तुम्ही आज तुमच्यातला अंतरंग बाहेर काढून दाखवला हेच मला पाहिजे होतं. आणि हो, हे लक्षात ठेवा, बाप काढण्याचं वाक्य तुम्ही उच्चारलं, मी बाप काढला नाही. कुठल्या तरी फडतूस पिक्चरचा फडतूस डायलॉग मारत तुम्ही बाप काढला होता. तेव्हा मी खाली घसरलो का तुम्ही खाली घसरले ते जरा आठवलं तर बरं असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.